श्री अनंत देवस्थान सावेरे आणि सातेरी देवस्थान सावेरे या दोन्ही देवस्थानात दरवर्षी जवळजवळ मला वाटतं 40-45 वर्ष झाली सार्वजनिक सप्ताह होत असतात आणि अनंत जत्रेच्या पूर्वी आधी सातेरीचा आणि त्यानंतर अनंत देवस्थानचा जत्रोत्सव जत्रोत्सवापूर्वी सप्ताह होता, सार्वजनिक सप्ताह होता आणि या सप्ताहाच्या निमित्तानं संपूर्ण गावातील सर्व वाड्यातील लोक एकत्र येत असतात, भजन करत असतात. प्रत्येक वाड्यानुसार एक एक या ठिकाणी पार 3 तासांचा होत असतो. पण यंदा कोविडच्या महामारीमुळे जरा याच्यामध्ये व्यत्यय आला, पण तरीसुद्धा अत्यंत साध्या पद्धतीनं आणि सर्व सोपस्कार पाळून या ठिकाणी हा दोन्ही सातेरीचा सप्ताह आणि अनंत देवस्थानचा सप्ताह हे दोन्ही सप्ताह या ठिकाणी साजरे करण्यात आलेले आहेत. आज सप्ताहाची समाप्ती आहे आणि या समाप्तीच्या निमित्तानं अनंत देवस्थानापासून सातेरी देवस्थानापर्यंत दिंडी निघत असते. अनंत तुकारामाची तैलचित्र घेऊन ही दिंडी निघत असते आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी जास्तीत जास्त कमी भक्तांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि त्याच्यासाठी हे अशा पद्धतीने एरवी दरवर्षी अतिशय मोठ्या पद्धतीनं ही दिंडी साजरी केली जात असते. पण यंदा ही दिंडी अतिशय साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आलेली आहे. लोकांचा सहभाग सुद्धा या ठिकाणी कमी आहे आणि त्या पद्धतीनं हा कोविड जो आहे तो नष्ट व्हावा अशा प्रकारची इच्छा सगळे भक्त या ठिकाणी करत आहेत आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं, कारण या ठिकाणी या निमित्तानं चित्ररथ होत असे आणि जेवणही म्हणजे महाप्रसादही होत असे. पण यंदा महाप्रसाद किंवा दिंडी आपली महाप्रसाद आणि काही न येता जास्त कमीत कमी सगळ्यांचा सहभाग, भक्तांचा सहभाग याच्यामध्ये आहे. पण बहुतेक सगळ्या भक्तांनी अनंत देवस्थानामध्ये जाऊन किंवा सातेरी देवस्थानामध्ये जाऊन या दोन्ही देवांची त्या ठिकाणी प्रार्थना केली अशा प्रकारची परमेश्वराजवळ आम्ही सगळे भक्त जे आहेत ते प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं हा सण भजनाचा कार्यक्रम किंवा सप्ताहाचा कार्यक्रम पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
जगदा या देवा तुला रे आम्ही